काय साहेब आम्ही आता अनेक वेळेला आता मुख्यमंत्री बसलेले आहेत आपण सगळे ओळखीची माणसं तर मला तर खूप आनंद आहे आपल्याकडे बघून तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजे मला आनंद वेगळाच आहे साहेब याचं कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले पण त्याच्यामध्ये पण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्तान भर आहे दिल्ली पासून त्याच्यामुळे आमचा आता तिकडून हे जे काय चाललेलं आहे जीएसटीच आणि आपण सगळ्यांनी सांगितलं की आता ती जीएसटी वा... चांगलं वाढलेलं आहे संकलन वाढलंय सगळं काय झालं परंतु ह्या जीएसटी परिषदेमध्ये असतील सगळ्या राज्याचे लोक असतात मान्य आहे मान्य आपण म्हणून हे काय चाललेलं अध्यक्ष महोदय ह्या त्या गेल्या काही दिवसांमध्ये काही बातम्या आल्या आणि काही जीएसटी जी काही दरवाढ जी झाली आतापर्यंत अनेक अन्नधान्या सहित अनेक जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या करमुक्त होत्या आता या निर्णयामुळे पॅकिंग अन्नधान्य पीठ रवा मैदा दुग्धजन्य पदार्थ पाच टक्के याच्यावर जीएसटी लागू आता या देशामध्ये खूप सांगितलं कालाधन आहे विकास व्हायगा खूप गोष्ट काही झालं नाही अध्यक्ष महोदय काही सापडलं नाही यांना अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे स्पष्टपणे हे सुब्रमण्यम स्वामी सुद्धा सांगतायत आणि म्हणूनच ह्या जीएसटीच्या नावाखाली जे आहे अनेक ठिकाणी प्रत्येक गोष्ट एक गोष्ट अशी सुटली नाही फक्त भाषणावर अजून तुम्ही जीएसटी लावलेली नाही म्हणून भरपूर भाषण लावून टाकाल बा हा एक मिनिट झालं का एवढी जीएसटी द्या म्हणून अध्यक्ष महोदय यांना तुम्ही तुमच्या सांगितलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला तुम्ही सुद्धा साहेब आता आपण एवढी जास्त भाषण करायला लागलो त्याच्यावरही लागेल म्हणून लवकर संपवा नाही लावू नये म्हणून मी त्यांना सांगितलं की भाषणावर जीएसटी लावू नका आणि मी तुमचा फार आभारी आहे मी अनेक वेळा हात वरती करून हात दुखतो परंतु आज तुम्ही मला बोलायला दिलं फार आनंदी झालो मी अध्यक्ष महोदय धन्यवाद